गोव्याहून दापोली मार्गे कोल्हापूरला टेम्पो व मोटरसायकलवरून अवैधपणे केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या प्रकरणी कोल्हापुरातील दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बावळात शाळेजवळ करण्यात आली. बांदा दाणोली रोडवर बावळात तालुका सावंतवाडी येथील मराठी शाळेजवळ राज्य उत्पादन शुल्क इन्सुली चेकपोस्टने केलेल्या कारवाईत 35,700 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू पकडली. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रक व मोटरसायकलसह एकूण 3,25,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी दारू वाहतूक करणारे संशयित आरोपी सचिन हनुमंत कातकर वय 31 राहणार दसरा चौक मुक्काम मडिलगे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर आणि श्रीधर शिवाजी चव्हाण वय 40 राहणार विक्रमनगर कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर ट्रक ड्रायव्हर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात मुंबई दारूबंदी कायदा 1949 कलम 65 अ ई व 108 अन्वये कारवाई करण्यात आली. सदर कारवाई विभागीय आयुक्त संगीता दरेकर अधीक्षक वालुजकर व संतोष झगडे कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शंकर जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम जवान हेमंत वस्त दीपक तायतंडे रमाकांत ठाकूर यांनी इन्सुली चेकपोस्ट येथे केली. गुणेश गवस कोकण नाव बांदा.